की आम्ही जेव्हा सिडकोला आणि शासनाला प्रश्न केला एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही मॅनग्रोव्ज मारलेत, मॅनग्रोव्जचे कायदे एवढे कडक आहेत का त्या माणसाने जर एखादं दोन तीन झाडं तोडली तर त्याच्यावर तुम्ही केस करता, त्याच्यावर गुन्हे दाखल करता. मग 2000 एकरचं क्षेत्र तुम्ही मॅनग्रोव्जचं मारलेलं आहे तुम्ही मानतात, मग त्यांना तुम्ही परमिशन कशी दिली? मॅनग्रोव्ज ही सुक्या जमिनीवर लावायची गोष्ट नाही, ही साधी गोष्ट इथल्या भूमिपुत्रांना माहीत आहे. आणि इथे आलेले जे सायंटिस्ट आहेत, पर्यावरणवादी आहेत, ते आम्हाला सांगतात की आम्ही दुसरीकडे लावणार आहोत. ही सगळी फसवणूक आहे. एकदा मॅनग्रोव्ज तोडले की तो लावण्याचा विषयच येत नाही. तर समुद्रकिनारी भराव करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, त्यामध्ये CRZ कायद्याचा भंग होतो. आजसुद्धा हा विमानतळ नवी मुंबईचा अदानी ग्रुपला विकलेला आहे. उरण, पनवेल, पालघर, ठाणे, रायगड याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या नोंदी 2000 वर्षापासून जागतिक इतिहासकारांनी घेतलेल्या आहेत. या प्रत्येक खाडीतून जागतिक व्यापार चालत होता, याच्या नोंदी जगाकडे आहेत. आणि त्या नोंदींमधली आता जी केरुमाता बौद्ध लेणी आहे विमानतळ, ती लेणी आहे. ती लेणी तोडण्याचं काम आणि उलवा टेकडी तोडण्याचं काम, गाडी नदीचा प्रवाह बदलण्याचं काम, पर्यावरण विरोधी काम विमानतळात झालेलं आहे. जगत विख्यात ज्या लेणी आहेत ते वाचवण्याचं काम शिडको करील अशी आम्हाला आशा होती. परंतु शिडकोने असलेल्या नोंदी नाकारण्यासाठी पुरातत्व विभागाचा उपयोग केला. खोटे पुरातत्व शास्त्रज्ञ आणले गेले, त्याच्यासाठी ही लेणी नाहीतच आहेत अशा प्रकारची मांडणी केली. आणि पुरातत्व विभागाच्या ह्याच्यामध्ये नोंदच नाही म्हणून ही लेणी नाहीत असा त्यांनी प्रयत्न केला. पण लेणी ही लेणी आहेत हे सत्य आहे. समोर घारापुरी लेणी आहेत, ती बौद्ध लेणी आहेत. मधली लेणी बौद्ध लेणीच असणार, त्याच्यानंतर पनवेलची कर्जतची लेणी बौद्ध लेणी आहेत. मग हे सगळं डोळ्यांना दिसणारं सत्य नाकारण्याचा हेतू काय? अदानी नावाच्या एका उद्योजकाला विकला गेला. 74% तो विमानतळ जर खाजगी असेल तर निश्चितपणे भारताचे सगळे कायदे, मग मॅनग्रोव्जचे असतील, पर्यावरणाचे असतील, CRZ चे असतील, तो तुडवण्याचा प्रकार इथे झालेला आहे आणि होतोय.